कुपवाड चैतन्य नगर इथे नगरसेवक गजानन मगदूम यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दत्त मंदिराच्या सभा मंडपाचा भूमिपूजन संपन्न। नगरसेवक गजानन मगदूम यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या कुपवाड मधील चैतन्य नगर येथे श्री दत्त मंदिराच्या सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आणि सभागृह नेत्या भारतीताई दिगडे यांच्या हस्ते संपन्न झाला। कुपवाड मधील विस्तारित भागात असलेल्या चैतन्य नगर मधील श्री दत्तकला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजपाच्या महापालिकेतील गटनेत्या भारतीताई दिगडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या हस्ते मंदिराच्या नियोजित सभा मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली। या कामासाठी प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक गजानन मगदूम यांनी आपल्या विकास निधीतून निधी मंजूर केला असून बऱ्याच वर्षापासून नागरिकांच्या मागणीला यश आले आहे। यावेळी कामाच्या नामफलकाचेही अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माधवनगरचे उपसरपंच बाळकृष्ण मगदूम, अरुण रुपनर, विजय खोत, आशुतोष धोत्रे, हनुमंत सरगर उपस्थित होते। नगरसेवक गजानन मगदूम यांनी कामाचा यशस्वी पाठपुरावा केल्याने काम मंजूर झाले याबद्दल त्यांनी नागरिकांचा सत्कार या भागातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमाला नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मगदूम नगरसेवक मदन भाऊंनी केलं, त्याचा फलित म्हणून परत तिकीट नाही मिळालं, तिकीट नाही मिळालं तर थांबलं नाही, अपक्ष म्हणून ह्या भागात ह्या 2 नंबर वार्डामधनं निवडून आलं। आज मला सांगायला एवढा अभिमान वाटतोय माझ्या मित्रांनी, मराठ्याचा एक धनगर आहे, जात भेद न मानणारा गजानन मगदूम। गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना काळ चालू होता, स्वतःला कोरोना होता कल्लोळीत अडमिट होता, परंतु डोक्यात एकच असायचं, माझा माणूस, माझा कार्यकर्ता कोरोना झालाय, त्याचं बिल कमी केले पाहिजे, याला दवाखान्यात घेऊन जा। गेल्या 2 वर्षामध्ये त्याने जे कुपवाड परिसरामध्ये जे काम केलं ते मला वाटतं या कुपवाड शहरामध्ये कोणी केलं नाही। लोकांची आडी अडचणी कोण लावलं, गजबू कुठं आहे, त्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये गेलो, याचं बिल कमी करायला हवं, ही जी तळमळ आहे। आता माझं सांगणं की दत्त मंदिराचं काम हे त्यांनी केलं नाही, दत्ताचं माध्यम आहे, दत्तानं यांच्या डोक्यात चांगलं हे करायलाच पाहिजे। जसं आम्ही हनुमान यात्रा करतो, गेल्या आक्रमक नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे, कारण सभागृहामध्ये सभागृह नेता आहे, त्यामुळे शिवाजीराव तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की सभागृहामध्ये सातत्यानं कुपवाडच्या विकासासाठी आमच्याशी सुद्धा मांडतात आणि आमचे नेते शेखाजी इनामदार त्यांचे सर्व लाडपूर होतात तुम्हाला माहिती। त्याचबरोबर आमचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगे, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि आमचे खासदार संजय काका पाटील या सर्वांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आणि लक्ष आहे। त्यांनी मगाशीच सांगितलं, आम्ही गावठाण हद्दीमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो, आमच्या भागामध्ये पहिल्यापासून विकास झालाय, यांचं मी विशेष आज कौतुक करते की त्यांनी या सभामंडळ आणि बॉल कंपाऊंडसाठी आज जो प्रयत्न केला तो प्रत्यक्ष स्वरूपात आपल्या समोर आला। अजून त्यांच्या मनामध्ये अनेक योजना आहे, ते आमच्या नेत्यांना गप्प बसू देणार नाही, एक झालं तर एक नवीन काहीतरी आयडिया काढत असतात आणि आपल्या भागामध्ये आज मी एकांना बघितलं, संपूर्ण एलईडी लाईट, रस्ते, गटारी हे केवळ आणि केवळ त्यांचं श्रेय आहे हे मी मान्य करते। साक्षात दत्त प्रभू जेव्हा त्यांच्या पाठीशी आहेत तर आपल्या सर्वांच्या मध्ये आपल्यामध्ये देव असतो, आमच्या शिवाजीराव